याठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या ज्यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम सफल होत आहे, पोलीस उपविभागीय अधिकारी खन्ना मॅडम, अतिशय उपस्थित असलेले लाईफ प्रोटेक्टरचे सर्व डायरेक्टर डॉक्टर राठोड, डॉक्टर चव्हाण, या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर पराग देशे साहेब, त्यांच्या विद्यमान पत्नी अनिता ताई, सगळे साहेब, सर्व प्रेसचे मीडियाचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित असलेले कार्यकर्ते आणि ज्यांच्या प्रयत्नाशिवाय हा कार्यक्रम सफल होणार नाही असे क्रीडा शिक्षक प्रशिक्षक सगळ्यांची नावं या ठिकाणी थोडासा वेळाअभावी आपण हे करूया, परंतु सर्व सन्माननीय व्यक्ती आणि महिला ज्या ह्या उत्स्फूर्तपणे ह्या स्पर्धेत भाग घेत आहेत. स्पर्धा ठेवणं हा याच्या बाजूवरचा नुसता उद्देश नाही आहे. महिलांची सुरक्षितता आणि संरक्षण हा मुख्य उद्देश घेऊन पोलीस खातं, महाराष्ट्र राज्य पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल आणि लाईफ प्रोटेक्टर अशा ह्या सर्वांच्या विद्यमाने हा स्पर्धेचा एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. शिवजन्मभूमीमध्ये या ठिकाणी अशा प्रकारची सुरुवात ह्या कार्यक्रमाला प्रथमच होत आहे आणि याचा मुख्य उद्देश महिलांचं सबलीकरण, महिलांचं सक्षमीकरण समाजाला दिसावं, महिलांच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून आपणच महिलाच आणि तिथे तत्पर आहोत, सफर आहोत याचा उद्दिष्ट समाजापर्यंत यावं हा आहे. आणि महिला सुरक्षेसाठी रन फॉर वुमन शक्ती, रन फॉर वुमन शक्ती, रन फॉर वुमन शक्ती. छत्रपती शिवाजी महाराज की महाराजांना त्रिवार वंदन करून आपण ह्या स्पर्धेचा कार्यक्रम सुरू करूया. सर्व स्पर्धकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांनी स्पर्धा संपल्यानंतर अजून मध्ये मध्ये पाण्याची व्यवस्था पण केलेली आहे. स्पर्धा संपल्यानंतर पंचायत समिती या ठिकाणी अल्पोपाय ठेवला आहे आणि सर्व स्पर्धकांना जे पार्टिसिपंट आहेत किंवा जे स्पर्धेमध्ये भाग घेतात महिला असतील किंवा विद्यार्थ्यांनी असतील त्यांना प्रमाणपत्र वाटप आणि बक्षणीचा कार्यक्रम पंचायत समितीमध्ये ठेवलेला आहे. सगळ्यांना विनंती सर्वांनी तिथे यावं. प्रमाणपत्र नसेल तर तुमच्या स्पर्धेला अर्थ राहत नाही. लक्षात घ्या, प्रमाणपत्र फार महत्वाचं आहे आणि पुढे चालून तुम्हाला करिअरमध्ये कुठेही नोकरीला जाताना किंवा नोकरी करता मुलाखती करता ते प्रमाणपत्र उपयोगी ठरणार आहे. सर्व महिलांना, सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.